आपल्या देशाचे CEC यांनी आणि सगळ्या इलेक्शन कमिशननी प्रेस कॉन्फरन्स घेऊन येत्या सार्वजनिक निवडणुकीचा प्रोग्राम जाहीर केला आहे. आजपासून मॉडेल कोड ऑफ कंडक्ट अस्तित्वात आलेला आहे आणि तर 4 जूनला जेव्हा काउंटिंग होईल तोपर्यंत हा MCC लागू राहील. टोटल महाराष्ट्रामध्ये इलेक्शन 5 फेजमध्ये होणार आहे. पिवळ्यामध्ये 9 आणि 10 हे फेज 1मध्ये आपण इलेक्शनला जाणार आहोत. फेज 1A मध्ये आपला इलेक्शन होणार आहे. त्यामध्ये नोटिफिकेशन डेट आहे 20 मार्चला. त्यानंतर लास्ट डे ऑफ फायलिंग नॉमिनेशन्स विल बी 27 मार्च 2024. त्यानंतर स्क्रुटिनी आम्ही करणार 28 मार्च 2024. त्यानंतर लास्ट डे ऑफ विड्रॉल फॉर द कॅन्डिडेट विल बी 30 मार्च 2024. पोलिंग विल बी ऑन 19/4/2024 एप्रिलला आणि काउंटिंग ऑफ वोट्स विल बी ऑन 4/6/2024. अँड लास्टली द डेट बिफोर विच द इलेक्शन शॅल बी कम्प्लिटेड विल बी 6/6/2024. आता आम्ही नोटिफिकेशन 20ला काढू आणि त्याच्यानंतर नॉमिनेशन्स घेणं सुरू करू. 2 गोष्टी नवीन आहे विथ रिस्पेक्ट टू वोटिंग. फर्स्ट इज पोस्टल बॅलेट अँड सेकंड इज ॲबसेंटी वोटर्स. यावेळेस इलेक्शनच्या गाईडलाईन्स आहे सेक्शन 18A इंट्रोड्यूस केला आहे. त्याच्यामध्ये त्यांनी म्हटलं आहे की द वोटिंग शॅल बी डन, द पोस्टल बॅलेट शुड बी डन ओनली ॲट द फॅसिलिटेशन सेंटर्स. हे फॅसिलिटेशन सेंटरमध्येच त्यांना, जेव्हा आम्ही त्याला पोस्टल बॅलेट देऊ एखाद्या पोलिंगमध्ये ड्युटी असणाऱ्यांना, त्यांनी तो पोस्टल बॅलेट भरून त्याचा एन्व्हलप करून त्या फॅसिलिटेशन सेंटरमध्येच टाकायची गरज आहे. ही फॅसिलिटेशन सेंटर आम्ही ट्रेनिंगच्या ठिकाणी उपलब्ध करून देऊ आणि RO च्या ऑफिसमध्ये P3 to P1 P-3 to P-1 पर्यंतच ते उपलब्ध राहील. त्याच्यातच आम्ही मतदान ते टाकून घेणार. अदर रूटचे हम मतदान घेणार नाही. दुसरा एक इम्पॉर्टंट विषय आहे, त्याला म्हणतो आपण ॲबसेंटी वोटर्स. ॲबसेंटी वोटर 4 प्रकारचे आहे. एक ॲबसेंटी वोटर्स फिजिकली डिसेबल्ड, ॲबसेंटी वोटर्स सिनियर सिटीजन, ॲबसेंटी वोटर्स कोविड अफेक्टेड अँड ॲबसेंटी वोटर इसेन्शियल सर्व्हिसेस. त्यापैकी आपल्याकडे त्यांच्या 4 टाईपच्या ॲबसेंटी वोटर्सला घरी जाऊन मतदान पोस्टल बॅलेट देण्याची व्यवस्था कमिशननी आम्हाला करून द्यायला सांगितली आहे. तर याच्यामध्ये ऑलरेडी BLO ना आम्ही इन्स्ट्रक्शन दिलेले आहे, पॉलिटिकल पार्टीशी आम्ही बोललेलो आहे की अशा लोकांना, या 4 कॅटेगरीच्या लोकांना, सिनियर सिटीजन म्हणजे द वन हू इज मोर दॅन 85 इयर्स, फिजिकली डिसेबल्ड मीन्स द वन हू हॅज डिसेबिलिटी मोर दॅन 40%, अशा लोकांना आम्ही 12D फॉर्म देऊ. त्यांनी आम्हाला तो भरून द्यावा की बाबा मी घरी वोटिंग करणार की मी मतदान केंद्रावर जाऊन वोटिंग करणार. त्यांनी जर म्हटलं की आम्ही घरी करणार तर मग आम्ही त्याच्या घरी जाऊन त्याचं मतदान करून घेऊ इन द प्रेझेन्स ऑफ मायक्रो ऑब्झर्वर, इन द प्रेझेन्स ऑफ पोलीस, इन द प्रेझेन्स ऑफ व्हिडिओग्राफी अँड इन द प्रेझेन्स ऑफ पोलिंग एजंट्स ऑफ पॉलिटिकल पार्टीज. जर त्यांनी म्हटलं नाही बाबा मी मतदान केंद्रावरच जाईल तर तेही त्याला ऑप्शन आहे. ही फॅसिलिटी जे कमिशननी उपलब्ध करून दिलेली आहे कंपल्सरी नाही आहे, ही ऑप्शनल आहे. या 2 बाबी ह्यावेळेस नव्याने फॉर जनरल इलेक्शनसाठी इंट्रोड्यूस केलेलं आहे.